बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी या बेल आयकॉनवर क्लिक करा। बेळगावमधील आरटीओ सर्कल येथील काँग्रेस कार्यालयात काकती ब्लॉक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीमध्ये केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार, कार्याध्यक्ष सतीश जारकेहोळी, सलीम अहमद व ईश्वर खंड्रे यांच्या पदग्रहण कार्यक्रम संदर्भात चर्चा करण्यात आली। यावेळी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकेहोळी यांनी आपले विचार मांडले। मुख्यमंत्र्यांनी केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार यांना पदग्रहण करण्याची तारीख 14 जून रोजी दिली होती, मात्र पदग्रहणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून लवकरच हा कार्यक्रम बेंगळूरमध्ये होणार आहे। कोरोनामुळे हा कार्यक्रम साध्या पद्धतीने करण्यात येणार असून सर्व ग्रामपंचायत महानगरपालिकेला झूम ॲप मार्फत हा कार्यक्रम लाईव्ह बघायला मिळणार आहे। यावेळी व्यासपीठावर चिकोडी काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, वकील गस्ती, बेळगाव जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे, काकती ब्लॉक अध्यक्ष रामण्णा कोळी सह अन्य उपस्थित होते। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव।